ते आपापसामध्ये असं वितुष्ट निर्माण होईल हिंदू समाजामध्ये असा विचार कदापिही करणारे शंकराचार्य नसतात. ज्यांनी रामाचं काम केलं असं जे कोणी नट असतील ते मोठेपणीच त्यांना ते काम मिळालेलं असतं, त्यामुळं त्यांच्या चेहऱ्याचा आणि इथे होणाऱ्या मूर्तीच्या चेहऱ्याचा अजिबात सुतराम संबंध नाही. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्तीची हे मंदिर तयार आहे? तयार आहे. ते अर्धवट नाही. गर्भग्रह झालं की मंदिर पूजेत येऊ शकतं, ते पूजार्ह असतं. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या देवळाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त रामलल्लाची मूर्ती राहील. मोठा वयस्क राम, प्रौढ राम, तरुण राम असं दाखवणारी मूर्ती असणार नाही आणि असू नये. नमस्ते, मी योगेश कुठे, लेट्सअप्स विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अयोध्येच्या राम मंदिराचा सोहळा नजीक येऊन ठेपलेला आहे. अयोध्येतील या मंदिरामध्ये रामाची मूर्ती कशी असणार, तिथे जे आता मंदिर जे उभारलं जात आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे सर्वांना ऐकून घेण्याची उत्सुकता आहे. तर यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गोबम देगलूरकर सर. देगलूरकर सर, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. तुम्ही या अयोध्या प्रकल्पाशी, अयोध्या मंदिराच्या सगळ्या निर्माणाशी तुम्ही निगडीत आहात. अयोध्येतलं जे मंदिर उभं राहतं आहे, तर त्या मंदिराची वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? मंदिराच्या संदर्भात आधी सांगतो की ते नागर पद्धतीचं मंदिर आहे. नागर पद्धतीची मंदिरं ही उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतात. जशी दक्षिणेकडची मंदिरं द्राविड पद्धतीची म्हटली जाते, आता ह्या नागर पद्धतीच्या मंदिरामध्ये सुद्धा काही उपप्रकार आहेत. जे ओडिशाची मंदिरं आहेत ती नागर पद्धतीची आहेत, खजुराहोची आहेत ती नागर पद्धतीची, राजस्थान गुजरातची नागर पद्धतीची, पण त्यांच्या रचनेमध्ये आणि ठेवणीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण आहेत ती सगळी नागर पद्धती. तसं महाराष्ट्रातसुद्धा भूमिज मंदिरं ज्याला आम्ही म्हणतो, किंवा अगदी खेड्याच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे हेमाडपंथी मंदिर, ती सगळी मंदिरं नागर पद्धतीची आहेत. नागर पद्धतीचं वैशिष्ट्य असं, त्याच्या शिखरांचं वैशिष्ट्य असं असतं की त्या सगळ्या अशा उभ्या पट्ट्यांनी बांधलेलं असं शिखर असतं, ज्याला आम्ही रेखा देऊळ म्हणतो, आणि त्याच्यावर एक आवळ्यासारखी चकती ठेवलेली असते, त्याला आम्ही आमलक म्हणतो, आणि त्याच्यावर कलश येतो. तर ह्या ज आमलक ज्या गाभा शिखरांच्या वर असेल त्या सगळ्या मंदिराची ओळख नागर पद्धतीची मंदिरं अशी करतात शास्त्रज्ञ. दक्षिणेमध्ये तुम्ही गेलात तर तिथली शिखरं आडव्या निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्याची असतात, आणि त्याच्यावर आमलक नसतं, त्याच्यावर स्तूपिका असते आणि मग कलश असतो. तर हे अयोध्येत आता उभारला गेलेलं मंदिर जे आहे ते नागर पद्धतीचं कारणवर आमलक आहे आणि कलश आहे. त्या मंदिराचे जे भाग असतात पुढचे, म्हणजे अंतराळ आहे, सभामंडप आहे, मुखमंडप आहे, किंवा दोन्हीकडचे प्रवेशद्वार आहेत, त्या सगळ्यांवर जी शिखरं येतात ती निमुळत्या होणाऱ्या पायऱ्यांची असतात. त्याला पीडा देऊळ असंही म्हणतात विशेषतः ओडिशामध्ये. आणि त्याच्यावर जो कलश येतो तो कलश घंटा कलश म्हणतात, घंटेच्या आकाराचा असतो. त्या निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्यावर जर अशा घंट्यांची माळ कोरलेली असेल तर त्याला संवर्ण असं म्हणतात. बहुतेक गुजरातीमधली जी जैन मंडळीची देवळं आहेत ती अशा संवर्ण नावाच्या शिखराची असतात. अयोध्येतल्या मंदिरावर सुद्धा अशी ज्याला आपण निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्याची शिखरं म्हणतो अशी शिखरं आहे, पण गाभाऱ्यावर मात्र रेखा देऊळ आहे, आकाशात कडे उंच जाणारं असं देऊळ,
पण आम्हाला का हे अवच्छेदक लक्षण आहे नागर पद्धती नागर पद्धतीच्या देवळाचं. अच्छा, तसं हे देऊळ होत आहे. या देवळाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की हे तीन भूमीचं मंदिर आहे. भूमी म्हणजे मजला. तर ज्या मजल्यावर म्हणजे तळमजला म्हणू आपण, आता गाभाऱ्यामध्ये रामलाची मूर्ती प्रतिष्ठापित होते आहे, त्याच्यावर आणखी दोन मजले येणार आहे. बरं, त्याचं बांधकाम चालू आहे, ते त्याला वेळही लागेल ते संपायला. पण याच्यात एक गोष्ट मूळ लक्षात ठेवण्यासारखी आहे ती अशी की गाभारा असलाच तर समोरचा अंतराळाचा भाग आणि शिखर या गोष्टी बांधून झाल्या की मंदिर पूर्ण झालं. अच्छा, मग तुम्ही पूजा अर्चा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मग सगळे षोडशोपचार वगैरे ते तुम्ही करू शकता. अच्छा, आणि नंतरचा जो भाग असतो मंडप वगैरे मी म्हणालो तो, तर तो तुम्ही नंतर तुमच्या योग प्लॅनप्रमाणे योजनेप्रमाणे बांधत राहू शकता. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्तीची हे मंदिर तयार आहे? तयार आहे, ते अर्धवट नाही. अच्छा, ते पूर्ण तयार आहे. आता इथे तर सुदैवानी मोठा मंडप सुद्धा समोर बांधून झालेला आहे, कितीतरी नक्षीदार खांब त्याला उपयोगात आणलेले आहेत, कलाकुसरयुक्त खांब आहे. पण सर, हे जेव्हा मंदिर उभारणारे जे कलाकार आहेत, ही शैली पुरातन शैली आहे, जुनी शैली आहे, तर असे कलाकार आजही भारतामध्ये आपल्याला आढळतात? भारतात आहेत, आणि विशेषतः आता दक्षिणेच्याबद्दल मी बोललो तुम्हाला की द्राविड पद्धतीची मंदिर आहेत, तर ते बांधकाम करणारे दक्षिणेत अनेक असे असे कुटुंब आहेत की जे ते बांधकाम करू शकतात. आणि इकडे ही जी नागर पद्धतीची मंदिरं उभी करणारी मंडळी आहेत, यापैकी सोमपुरा नावाची एक परंपरेने चालत आलेली कलाकारांची किंवा स्थापत्यकारांची अशी कुटुंब आहेत, आणि ती मंडळी अशी मंदिरं बांधतात. आता पहा, कोयनेचा भूकंप झाला तेव्हा ते मंदिर जे पडलं चाफळचं त्या भूकंपामुळं राम मंदिर तर त्याची पुनर्निर्मिती करताना सोमपुरच तिथे होते. अच्छा, अरविंद मफतलालनी त्यांना ते काम दिलेलं होतं आणि ते मंदिर तिथं बांधलं गेलं. अच्छा, आणि इथे सुद्धा पुण्याला सारसबागेच्या समोर जे महालक्ष्मीचं मंदिर आहे ते तर तसं आत्ताच आहे, नवन मंदिर आहे, तर ते सुद्धा सोमपुरानेच बांधलेलं आहे. आता अमरावतीला जे होत आहे तेही सोमपुराने बांधलेलं आहे. तेव्हा पिढीजात काम करणारे स्थपती, अभ्यासपूर्ण काम करणारे शास्त्राधारित असं काम करणारी ही मंडळी आहेत. सर, हे जेव्हा मंदिर तुम्ही जे पाहत आहात, तर कोणत्या जुन्या किंवा पुरातन मंदिराची शैली किंवा छाया किंवा ते समोर ठेवून हे मंदिर नवीन मंदिर होतं असं तुम्हाला काही जाणवत आहे? हे पूर्णपणे अशी मंदिरं तुम्हाला जसं मारू गुर्जार पद्धतीचं मंदिर म्हणतात, नागर पद्धतीचं, अशी मंदिरं गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये पाहायला आजही मिळतात. त्या पद्धतीचं त्या धर्तीवरती मिळतात तशीच मिळतात. आणि मी जे मघा म्हणालो की शिखर आणि गर्भगृह झालं की मंदिर पूजेत येऊ शकतं, ते पूजारह असतं, त्याची उदाहरणं आपल्याला विदर्भात आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मिळतात. उत्तरेतही विशेषतः मध्य प्रदेशातही सांचीला अशी देवळं मिळतात की फक्त गाभारा समोरचा अंतर आणि शिखर ते मंदिर पुजारह ठरतं, अशी मंदिरं आहेत. सर, जेव्हा अयोध्येमध्ये सगळं जेव्हा उत्खनन झालेलं होतं तर तेव्हा काही पुरावे सापडले, तर त्या तेव्हाचं मंदिर कसं होतं याचा काही सर? ते सुद्धा असंच मंदिर होतं, म्हणजे उत्तरेच्या पद्धतीचंच मंदिर होतं. अच्छा, कारण त्या मंदिराला मंदिराच्या शिखरांना ज्या प्रकारचे नक्षीयुक्त अशी दगड बसवलेले होते, बरं,
ते उत्खननात मिळाले त्याच्यावरनं अंदाज बांधता येतो की शिखर कसं होतं. कारण ही नागर पद्धतीची शिखरं ही तुम्हाला इसवी सणाच्या 5व्या 6व्या शतकापासून मिळतात. हे काय हल्लीचं मंदिर आहे असं, हल्लीची मंदिराची पद्धतच ही आत्ताची आहे असं नव्हे, तर ती प्राचीन काळापासून चालत आलेली मंदिर आहे नागर. आणि अयोध्येचं जुनं मंदिर अशाच पद्धतीच्या पद्धतीचं. ओके सर, जेव्हा आम्ही राम मंदिराचा विचार करतो तेव्हा अनेकदा श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण या तिघांची मूर्ती आम्हाला प्रत्येक राम मंदिरामध्ये दिसते, तर या मंदिरामध्ये काय असणार आहे अयोध्येतल्या? अयोध्येतलं जे मंदिर आहे त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतो, ते लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला त्या मंदिराच्या रचनेची कल्पना येणार नाही, किंवा त्या विशेषतः त्या मंदिरात असलेल्या किंवा असणाऱ्या मूर्तींची कल्पना येणार नाही. हे मंदिर राम जन्मस्थानावर बांधलं जात आहे, जिथं राम प्रभू रामाचा जन्म झाला त्या जागेवर हे मंदिर बांधलं जात आहे. त्यामुळं राम लल्लाची मूर्ती त्या मंदिरात स्थापन होणार, आणि रामाच्या लहानपणी सीता तिथे असण्याची शक्यता नाहीच, लक्ष्मण किंवा अन्य मारुती वगैरे असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळं अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या देवळाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त रामलल्लाची मूर्ती राहील. ती सुद्धा मोठा वयस्क राम, प्रौढ राम, तरुण राम असं दाखवणारी मूर्ती असणार नाही आणि असू नये. ती रामलल्लाची म्हणजे राम लहान रामाचीच असायला पाहिजे, की ज्याचं वय 5-6 वर्षापर्यंत असेल. आपण याच्यामध्ये जेव्हा 5-6 वर्षांचं वय असेल तर तेव्हा आता अनेकदा आम्ही पाहतो की म्हणजे अनेकांना रामायण म्हटलं की थोडंसं अभिनेते वगैरे आठवतात, तर असा कोणता चेहरा डोळ्यासमोर ठेवून मग या बालरामाची निर्मिती करण्यात आली? नाही, ती मूर्ती करण्याचं कौशल्य त्याचं पणाला लागलं असेल तिथे. नाही असं नाही. काय की हे सगळे आपण जे म्हणता खरं म्हणजे हा विषय वेगळा आहे, पण ज्यांनी रामाचं काम केलं असं जे कोणी नट असतील ते मोठेपणीच त्यांना ते काम मिळालेलं असतं, त्यामुळं त्यांच्या चेहऱ्याचा आणि इथे होणाऱ्या मूर्तीच्या चेहऱ्याचा अजिबात सुतराम संबंध नाही. आणि कलाकारांना त्यांच्यासमोर बालकच असायला हवा ती मूर्ती घडवताना. तेव्हा 5-6 वर्षाचा राम त्याचा चेहरा कसा असेल, तर त्याचं वर्णन आपल्याला एक थोड्या प्रमाणामध्ये रामरक्षेतही मिळतं. एक तर रामाच्या चेहऱ्यावर स्मित पाहिजे, आणि त्याचे डोळे रामायण रामलग रक्षेत जसं म्हटलंय राजीव नेत्र, तर मोठे राजीव वाटावेत असे नेत्र त्या मूर्तीचे राहतील. अंकाठी जी आहे ती 5 वर्षाच्या मुलाला शोभेल अशीच असणार. हातामध्ये धनुष्यबाण असेल, धनुष्यबाण अशा करतात एक तर ते रामाचं व्यवच्छेदक लक्षण, आणि दुसरं असं की इतर देवांच्या पेक्षा म्हणजे श्रीकृष्ण आहे आपल्याला माहिती असलेले देव, त्यांच्यापेक्षा वेगळं असं दिसायला काय दुसरं तुम्हाला शोधता येईल कारण, तर धनुष्यबाण असणं हे रामाचं व्यवच्छेदक लक्षण असं, त्यामुळे त्यांच्या हातात धनुष्यबाण राहील. तो त्या वयामध्ये लढायलाही जात नाही, शिकारीलाही जात, त्यामुळं खांद्यावर बाणांचा भाता असणं शक्य नाही तर ते अनैतिहासिक होईल. तेव्हा हे पथ्य पाळून त्या कलाकारांनी मूर्ती केलेली असावी असं आपण समजायला हवं. सर, जेव्हा ही मूर्तीची जडणघडण कोणत्या दगडामध्ये करावी किंवा कशा याच्या काय स्वरूप कसं असावं, तर त्याचं काही तुम्ही काही चर्चा केली होती का त्या बैठकीमध्ये? नाही, त्याचं एक असं आहे की
दगडाचा मजबूतपणा टिकाऊपणा ह्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या असतात. कारण इथे घडवली जाणारी आणि प्रतिष्ठापित होणारी रामलल्लाची मूर्ती ही शेकडो वर्ष सुस्थितीत राहील असं धोरण अर्थात निर्मात्यांनी केलेलं असणार, त्या न्यासाने केलेलं असणार. या दृष्टीनं विचार केला तर मार्बलचा म्हणजे संगमरवर हा थोडा ठिसू असतो आणि तो पुढे कालांतराने पिवळा पडतो. दुसरं असं की संगमरवरात मूर्ती केली तर मग केसाला रंग द्यायला लागतो, भुवयाला रंग द्यायला लागतो, ओठाला रंग द्यायला लागतो आणि ते रंग काही काही वर्षांनी असे निस्तेज होतात, फिकट होतात. मग हे कसं परत बसणार तुम्ही? तेव्हा तोही विचार न्यासाने केलेला असणार, अधिकाऱ्यांनी केलेला असणार. तर ग्रनाईट जो दक्षिणेत मिळतो तो त्या मनाने चांगला असतो, घडवायलाही सोपा जातो आणि टिकायलाही चांगला असतो. अच्छा, त्यामुळं तो पाषाण घेतलेला असावा असं मला वाटतं. सर, अनेकदा आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहतो की त्याची झीज होत असते त्या मूर्तीची, तर या मूर्तीची रामाच्या झीज होणे म्हणून काय काळजी घ्यावी? नाही, तर काय आहे तो दगडातच फरक असतो. बरं, पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्ती या सँडस्टोन मध्ये केलेल्या आहेत, ज्याला आपण सिकता पाषाण किंवा वालुका पाषाण म्हणतो, त्या पाषाणात केलेले आहेत. त्यामुळे त्याची झीज होत राहते. ते पंढरपूरच्या मूर्तीकडे पाहिल्यावरही लक्षात येऊ आपल्याला. मग कालांतराने त्याला वजुलेल करत बसायला लागतो. पण हा जो दगड आता अयोध्येत वापरला जातो आहे तो त्या मानाने चांगला पक्का आणि टिकव आहे, त्याची झीज होण्याची शक्यता कमी असते. आणि पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन पादस्पर्शपूर्वक घ्यायचं असतं, त्यामुळं पाय झिजलेले आपल्याला दिसतात. आणि काही झीज होऊ शकते मूर्तीची वाहुका पाषाण असल्यामुळे, पण इथे तसा प्रश्न उद्भवत नाही. हे इथे एका अर्थाने चांगला टिकव पक्का असाच प्रसर वापरलेला असणार. सर, जर रामलल्लाची जुनी मूर्ती होती त्या मूर्तीचं सर पुढे काय होणार मग? आता नाही काय असतं, आता ही प्राणप्रतिष्ठापूर्वक गाभाऱ्यात बसवली जाणारी जी मूर्ती आहे रामलल्लाची, त्या मंदिरात शास्त्रीय परिभाषेमध्ये ध्रुव बेर असं म्हणतात, म्हणजे न हलणारी मूर्ती, ज्याला आपण अचल मूर्ती असं म्हणू शकतो. आणि आधीची जी रामलल्लाची मूर्ती आहे ती इथे आणून समोर ठेवली जाणार आहे गाभाऱ्यात असं मी ऐकतो. ती पूजेकरता वगैरे म्हणून उपयोगात आणली जाणार, त्याला आपण स्नपन बेर म्हणू, उत्सव बेर म्हणू म्हणू किंवा चल बेर, बेर म्हणजे मूर्ती. बरं, तर ती त्या प्रकारची राहील. अच्छा, हा, त्यामुळे पण ती तिथे मंदिरात तिथे येणार असं जे आपण ऐकतो. बरं, वृत्तपत्रात त्याच्यावरनं ती तिथं आणून ठेवली. सर, जेव्हा श्रीरामांचं मंदिर म्हणजे राम लक्ष्मण आणि सीतामाई यांची एक मूर्ती मध्यंतरी मूर्तीचं चित्र प्रकाशित झालेलं होतं की ती मूर्ती निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मणाची नजर थोडी अशी खाली झुकवलेली दाखवलेली होती, तर ती मूर्ती खरंच आहे की काय नुसतं ते चुकीचं व्हायरल झालेलं आहे काही? तिला अधिकृत मान्यता आहे असं मला वाटत नाही, माझ्या ऐकण्यातही तसं आलेलं नाही. पण वृत्तपत्रातनं ही बातमी मूर्तीसह आलेली आहे हे मीही वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. एक आहे, आता पहा मूलभूत काय परिस्थिती आहे, तर तिथे रामलल्लाची म्हणजे बालरामाची मूर्ती प्रतिष्ठापित होणार, त्याप्रमाणे मूर्ती
अयोध्येतल्या राम मंदिराच्या न्यासाने म्हणजे ट्रस्टने तशी मूर्ती करून घेतलेली आहे, आपल्याला कानावरती गोष्ट आलेली आहे. आणि ह्या आपण म्हणतात त्याप्रमाणे तर तीन मूर्ती दिसतात तुम्हाला, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या, त्या तिथं असणंच शक्य नाही आणि त्या अधिकृत असणंच शक्य नाही. आणि तसं वृत्तपत्रकाराने का दिलं मला माहीत नाही, पण माझा अंदाज असा आहे की ती अधिकृत असायचं कारणच नाही, कारण ती लाल रामलल्लाची मूर्तीच नाही ना, जी इथे बसवण्याचा आमचा अट्टहास आहे. बरोबर. सर, रामलल्लाची पूजा आणि इतर ठिकाणी होणारी श्रीरामाची पूजा याच्यामध्ये काही सर फरक पडेल? नाही पडत, कारण रामाचा जो विग्रह आहे म्हणजे मूर्ती आहे त्याची पूजा त्याच्या वयावरनं अवलंबून नसते. देवाची पूजा, आता पहा बालकृष्णाचं एक मंदिर आहे, तर ते बालकृष्णाचं मंदिर असो की रुक्मिणी मातेबरोबर असलेला कृष्ण असो, पूजेचा जो प्रकार आहे तो तोच राहणार, मंत्र तेच राहणार, षोडश पूजा, षोडशोपचार पूजा तशीच राहणार, कारण ती रामाच्या ठाई होत असलेली पूजा असते, त्याच्या वयावर अवलंबून अशी पूजा नसते. रामलल्लाची म्हणून अशी वेगळी पूजा नाही, कारण मग तसं असतं तर युवावस्थेतला राम त्याची वेगळी पूजा, प्रौढ अवस्थेतला राम, वयस्क राम, असं मग पूजेत फरक पडला. तशी शास्त्रत तशी संमती नाही. संमती नाही सर. मंदिरांचा विषय निघाला तर एक विषय या निमित्तानं विचारू इच्छितो की अक्षरधामची मंदिरं सध्या भारतभर प्रसिद्ध आहेत आणि जगभरात तशा पद्धतीची मंदिरं उभारली जातात, तर त्या मंदिरांचं वैशिष्ट्य काय सांगू शकाल सर? या निमित्तानं प्रश्न विचारू असं वाटतं. नाही, काय की अक्षरधाम मंदिर या मंदिरामध्ये प्रामुख्याने ते जे साधू आहेत त्यांच्या मूर्तीला जास्त महत्त्व दिलेलं असतं. अनुषंगाने बाकीच्याही गोष्टी त्यात आलेल्याच आहेत, नाही असं नाही, पण मंदिरं भव्य आहेत, मोठी आहेत, संगमरवरातच बांधलेली आहेत बहुतेक, पण पद्धत नागर पद्धत. नागर पद्धत सर. सर, हे अयोध्येतलं जे सगळं मंदिर पूर्ण झाल्यानंतर अशाच पद्धतीची मग काय काशी आणि मथुरा यांची मागणी होते, म्हणजे ज्ञानवापी वगैरे, तर तिथे पण त्याच पद्धतीची मंदिर होती, नागर पद्धतीची काशीमधली किंवा मथुरेमधली? आता हेच ठरवणारा मी कोणी नाही, बरं, माझा अधिकारही नाही, पण क्षेत्र लक्षात घेतलं तर अशीच होतील असा आपल्याला अंदाज करता येतो, कारण ती सगळी उत्तरेत बांधली जाणारी आहे आणि उत्तरेकडच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे नागर पद्धतीचं वैशिष्ट्य, तशीच ती बांधली जाऊ शकतील असं मला वाटतंय, अंदाज आहे. एकूण अनेक शतकांच्या मूर्तींचा उत्तरेतल्या मंदिराचा विचार केला तर फरक कुठे पडेल, तर आता हे अयोध्येतलं जे मंदिर आहे त्याची व्याप्ती आणि त्याची तीन मजले असण्याची पद्धत यात फरक पडू शकतो, पण शिखर नागर पद्धती तर राहील असा आपला अंदाज आहे, कारण उत्तरेत बांधलं जाणारं ते मंदिर किंवा ती मंदिर आहे. पण मंदिराचे जे अन्य भाग असतात, सभा मंडप आहे, मुखमंडप आहे, आता ओडिशामध्ये जी मंदिर आहेत भुवनेश्वरला, पुरीला, तर त्या मंदिराच्या समोर एक जगमोहन आहेत, म्हणजे सभा मंडप आहेत, पण त्याच्याशिवाय नृत्य मंडप आहे, शिवाय भोग मंडप आहे, म्हणजे तिथे नैवेद्य दाखवतात तो इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की त्याच्याकरता एक मोठा मंडपच बांधायला लागतो. अशा पद्धतीनं उत्तरेतली ओडिशामधली मंदिरं तुम्हाला दिसतील. आता ही हे जे अन्य भाग असतात मंदिराचे ते त्या त्या स्थानाप्रमाणे आणि त्या त्या विचाराप्रमाणे ती तिथं बांधली जाऊ शकतात. बरं.
नागर पद्धतीची मंदिरं असतील एवढा आपण अंदाज करू शकतो, पण मंदिराची व्याप्ती कशी असेल म्हणजे मथुरेची काय आणि काशीची काय ते आपल्याला सांगता येईल. ते त्या काळी जे लोक ठरवतील ते ठरवतील. सर, स्वतंत्र भारतामध्ये जे सोमनाथाचं मंदिराचं पुनर्निर्माण झालं आणि मला वाटतं अयोध्या हे त्याचं दुसरं उदाहरण आहे, तर सोमनाथाच्या मंदिराच्या वेळी देखील काही अशा पद्धतीचं काही जाणीवपूर्वक नागर पद्धतीचं मंदिर उभारलं आहे ते, किंवा त्यासाठी पण असाच विचार काही झाला होता? आता हे मला सांगता येणार नाही. बरं, पण मंदिराकडे पाहून मला असं सांगता येईल की बाबा हे नागर पद्धतीचं मंदिर आहे आणि ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणातलं ते मंदिर उभं केलं गेलेलं आहे त्या अर्थी त्याचा विचार असाच झालेला असणार की इथे नागर पद्धतीचंच मंदिर बांधायला पाहिजे. काय होतं, तुम्ही कोणता प्रस्तर वापरायचा आहे हा एक प्रश्न असतो. अयोध्येमध्ये रेड स्टोन वापरला, लाल दगडाचा दगड वापरला, तोच दगड काशीला वापरतील असं नाही किंवा तोच दगड मथुरेला वापरतील असं नाही. ते त्या त्या ठिकाणचं जे ट्रस्ट असेल त्यांनी ठरवण्याच्या गोष्टी असतात. सर, मंदिरांचा टिकाऊपणाबद्दल म्हणजे काय काळजी घेतली जाते अशा नागर मंदिरांच्या विषयाबद्दल? आता काळजी कशी घेतली जाते हे मला नाही सांगता येणार, पण काळजी घेतली जावी एवढं मी सांगेन. कारण काय होतं, कालांतराने 100 म्हणा 200 वर्षांनी एखादी भिंत एखादा कोपरा तो नाजूक अवस्थेत येऊ शकतो, तेव्हा तिथल्या तिथे त्याच वेळी जर त्याची डागडुजी केली तर तो टिकून टिकून ठेवू शकतो. सर, जेव्हा अशी मंदिरं उभारली जातात तर त्याची त्या ठिकाणच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा हे पुजाऱ्यामार्फत व्हायला पाहिजे की राजकीय नेतृत्वामार्फत व्हायला पाहिजे, तुमचं काय, तुमचं शास्त्र काय म्हणतं आणि तुमचं मत काय? शास्त्र असं सांगतं की प्राण प्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत, जे शास्त्राने घालून दिलेले विधी आहेत, त्या सगळ्या त्यातल्या निष्णात अशा ब्रह्मवृंदाकडनं व्हायच्या असतात. मंदिर बांधायला कारणीभूत कुणी असो, दाता कुणी असो, तो यजमान म्हणून तिथं राहू शकतो, पण सगळे विधी मंदिराचे जे असतात प्राणप्रतिष्ठेचे ते निष्णात शास्त्रज्ञ शास्त्र जाणणाऱ्या अशा ब्रह्मवृंदाकडूनच होत असतात आणि ते तसेच कुठेही होतात. आता प्राचीन काळचं उदाहरण द्यायचं झालं तर असं की प्राचीन काळी आपल्याला शिलालेखात न कळतं की ब्राह्मण राजांनी बांधले, क्षत्रियांनी बांधले, वैश्यांनी मंदिरं बांधली, तेव्हा यजमान म्हणून ते जरी असले तरी पूजा करणं आणि प्रतिष्ठापनेची विधी पूर्ण करणं हे ब्रह्मवृंदाचंच काम आहे आणि ते तसंच चाललेलं असतं. अच्छा, यजमान कोणी असो, जो दाता असतो असं म्हणतो तो कोणी असला, कोणत्याही वर्णाचा असला तरी सुद्धा पूजेचं काम ब्राह्मण असतं. सर, म्हणजे राम मंदिरांची पूजा करणारे किंवा प्राण प्रतिष्ठा करणारे ब्रह्मवृंद वेगळे आणि शिवाचे शिवाची पूजा करणारे वेगळे, हा खरंच फरक आहे. आहे, शिवाची पूजा करणारे गुरव असतात आणि बाकीच्या देवदेवतांच्या पूजा करणारी मंडळी ब्रह्मवृंद असते. कारण बालाजी मंदिराबाबत आणि आत्ताच्या अयोध्याबाबत सुद्धा तेव्हा शंकराचार्यांनी काही मतं व्यक्त केलेली होती, तर तेव्हा त्यांना असं उत्तर देण्यात आलं की तुम्ही शैव पंथाचे आहात, तुमचा या अशा वैष्णव देवळांशी संबंध नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं, तर तो फरक आहेच खरोखर? कोणी सांगितलं जेव्हा आत्ता सुद्धा चंपतराय यांनी जेव्हा सांगितलंय, शंकराचार्यांनी जेव्हा काही आक्षेप घेतले तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं शंकराचार्यांना की हे वैष्णवांचं मंदिर आहे त्यामुळं शंकराचार्यांच्या सल्ल्याची गरज नाही. अहो, ह्या सगळ्या गोष्टी ऐकीव आहेत, यात काही विचार करण्यासारखं किंवा करण्यासारखं करता असं काही आहे असं मला वाटत नाही. कारण आद्य शंकराचार्यापासून आता पहा बद्री केदार केदारनाथ या जगन्नाथपुरी या
मंदिरातले जे या ठिकाणचे जे शंकराचार्य आहेत ते सगळे शैव आहेत की नाही. पण मग बद्रीनाथाचं मंदिर कसं झालं? त्यांनी तर लोप पावत असलेल्या भारतीय संस्कृतीचं जागरण केलं. ते आपापसामध्ये असं वितुष्ट निर्माण होईल हिंदू समाजामध्ये असा विचार कदापिही करणारे शंकराचार्य नसतात. ते शैव असतील तरीसुद्धा आणि वैष्णव मंदिराच्या संबंधात असेल तरीसुद्धा तो असा अवाजवी विचार करणं मला शक्य वाटत नाही. ही विद्वान माणसं, आपण त्यांच्या पुढे फार लहान लोक असतो. उगाच आपण असे काहीतरी गोष्टी निर्माण केलेल्या असतात आणि शंकराचार्यांना त्यात ओढतो आपण, ते काही खरं नाही असं मला वाटतं. तर हे होते दिग्नूरकर सर. सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद.